नमस्कार. इयत्ता 10वी आणि आता आपण इयत्ता 10वी मध्ये जो मागचा टॉपिक होता म्हणजे आपण फायनान्शियल प्लॅनिंग, आपल्याला माहिती आहे फायनान्शियल प्लॅनिंग आपण पाहत आहोत, तर त्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण आता पुढच्या भागामध्ये जात आहोत. आता हा जो भाग आहे ना, हा आहे शेअर मार्केटचा. शेअर मार्केट आता माहिती आहे, शेअर मार्केट जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला पहिली प्राथमिक माहिती पाहिजे माहीत पाहिजे. मग आपण शेअर मार्केटवर, आतापर्यंत आपण जीएसटी बद्दल पाहिलेलं आहे. जीएसटी म्हटलं का तुम्हाला माहिती आहे, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि त्याबद्दल आपण भरपूर गोष्टी पाहिल्या. पण आता काय करणार आहोत आपण, आता आपण शेअर मार्केट हा म्हणजेच मागच्या तासाला जर आपण विचार केला तर इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत होतो. इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट जसं म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, काही बॉन्ड्स घेतात. आता बॉन्ड्स जसं सॉव्हरेन बॉन्ड्स म्हणून सध्या गोल्ड म्हणजे सोन्या चांदी आपण डायरेक्ट विकत घेतो, म्हणजे काय करतो आपण एखाद्या सोनाऱ्याकडे जातो आणि सोनं विकत घेतो. तसं ऑनलाईन पण घेता येतं, पण ते कसं पेपर स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्ही जेवढ्या किमतीचं ते घेतलेलं आहे सोनं तेवढा बाजार भावाप्रमाणे ते तुमच्याकडे ऍक्च्युली नसतं, ते फक्त तुमच्या नावावर ते असतं, त्याचं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं आणि त्या किमतीचं तुम्ही घेतलेलं आहे असण्याचा अर्थ होतो. म्हणजे ते सांभाळत नाही तुम्ही, तुम्ही काय करता फक्त तुम्ही फक्त त्या ठिकाणी तुमच्या नावाने ते सेव्ह असतं. जेव्हा तुम्हाला विकायचं असेल तेव्हा तुम्ही ते विकू शकतात बाजारभावाने. अनेक वेळा आपण जसं सोनं घेतो तेव्हा काय करतो, घरी ठेवतो किंवा लॉकरमध्ये ठेवतो किंवा वापरतो, आणि जेव्हा भाव जास्त झाला तेव्हा काय करतो आपण ते विकून टाकतो. हीच क्रिया करतो आपण. त्याच पद्धतीने ते बॉन्ड्स जे राहतात ते पण काय करतात, ते आपण एक प्रकारे विकत घेतो डिजिटल आपण म्हणतो त्या पद्धतीने, आणि नंतर जेव्हा भाव वाढले तेव्हा विकून देतो. फक्त काय करतो आपण त्याचा उपभोग घेत नाही, म्हणजे ऍक्च्युली ते खरोखर वापरत नाही. असे पण बॉन्ड्स आहे, गोल्ड बॉन्ड्स म्हणतात त्यांना, सॉव्हरेन बॉन्ड्स असं पण म्हणतात. तर शेअर मार्केट काय आपण आता पाहू. आता शेअर मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर अनेक कंपन्या या शेअर मार्केटमध्ये असतात. अनेक कंपन्या जसं तुम्ही काही नावं जर पाहिली असेल तर टाटा, रिलायन्स नाव ऐकलं असेल, जसं असून अदानी ब्रदर्स, अडानी ब्रदर्स म्हणून ते गुजरातचे उद्योजक आहे. मग तुम्ही अनेक प्रकारचे नाव ऐकले असेल, HCL. तुम्हाला शेअर बद्दलची थोडी माहिती पाहिजे सांगतो. शेअर बाजार म्हणजे काय असतं? शेअर बाजार म्हणजे फक्त काय असतं, एखादी कंपनी त्या शेअर बाजारमध्ये जेव्हा लिस्टेड असते, म्हणजेच शेअर बाजारमध्ये त्या कंपनीने जेव्हा रजिस्टर केलं राहतं म्हणजे नोंदणी केलेली राहते, त्यावेळेस त्या ती कंपनी काय करते, त्या कंपनीचे काही भाग म्हणजे शेअर्स विक्रीला काढते. मग ती एका शेअरची किंमत किती राहते, तर 1 रुपया, 10 रुपये, 50 रुपये, ते जे ठरवते त्यानुसार तो डिव्हिडंड जो राहतो त्या किमतीवर राहतो. आणि मग मार्केटमध्ये सांगतील ते का आमच्या कंपनीचे शेअर घेतात घ्या, लोक ते घेतात आणि त्याचं भांडवल शेअर मार्केटमध्ये तयार होतं त्या कंपनीचं. आपण एक साधं उदाहरण पाहू, समजा एखादी बँक आहे, आपण एकदम साधं उदाहरण पाहू, नंतर ते मोठ्या कंपन्यांचे पण उदाहरण पाहू आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कशा कशा असतात ते पण पाहू आपण. तर शेअर बाजाराबद्दल बोलतोय आपण, पण त्याच्या आधी आपण आपल्या एखाद्या साध्या बँके, आपल्या गावातल्या एखाद्या बँकेबद्दल बोलू. कोणती पण बँक कशी स्थापन होते, काय करतात, समजा काही 5-6 जण किंवा 10-15 जण जे प्रतिष्ठित लोक आहे ज्यांच्याकडे थोडा पैसा आहे ते काय करतात, ते सर्वांना फायदा व्हावा यासाठी एक बँक स्थापन करते. ती बँक स्थापन करते म्हणजे काय, मग त्या बँकेत जेव्हा स्थापन झाली तेव्हा काय करते, त्या समजा प्रत्येकाने 1-1 लाख रुपये स्वतःजवळ असे अडकवलेले त्याच्यामध्ये, तर 10 जण सतत 10 लाख रुपये तयार होते आणि त्याच्यातला काही भाग ते काय करतात, कर्ज म्हणून घेतात. म्हणजे जे होतकरू असल, व्यापारी असल का, जे चांगल्या पद्धतीने आपले कर्ज परत फेडू शकतील असे जे लोक राहतील त्यांना काय करतात, ते कर्ज देतात आणि नंतर ते व्याजासकट वसूल करतात. हे बँकेचं काम राहतं. पण बँक काय करते अजून सांगते, पा आता 10 जण आहे, 10 जणांकडे 1-1 लाख रुपये, तर 10 लाख रुपये बँकेचे भांडवल. पण बँक काय करते माहितीये का, बँक काही शेअर्स देते शेअर धारकांना, म्हणजेच असं सांगते का आमच्या आशाशी एक बँक आहे आणि त्या बँकेचे काही शेअर्स आहेत, तर तुम्ही ते विकत घ्या. समजा विचार करा, बँकेकडे पण भांडवल 10 लाख रुपये,
दाला, जे प्रत्येकाने 1-1 लाख रुपये तयार करून ती बँकेची स्थापना केलेली आहे दाला भाई भांडवल, आणि असं सांगितलं का आम्हाला आमच्या बँकेचे शेअर्स घ्या तुम्ही। आता शेअर्स घ्या म्हणजे काय, तर तुम्ही ज्या बँकेचे थोडक्यात भागीदार व्हा, म्हणजे तुम्ही एक प्रकारे शेअर धारक म्हणजे मालकच असतो। मग ते काय करणार माहिती, समजा 1,000 रुपयाचा एक शेअर, 1,000 रुपयाचा, तर ते सांगतात का आमच्या बँकेचा 1,000 रुपयाचा एक शेअर घ्या, 1,000 रुपयाचा एक, आणि मग ते सांगतील का आम्हाला 10,000 का 5,000 शेअर विकायचे, 5,000 शेअर विकायचे तर 1,000 रुपयाचा एक शेअर से, तर ज्याला वाटेल त्याने घ्या। म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 जण असतात तर 4 पण घेऊ शकता प्रत्येकाच्या नावाने, फक्त तो 18 वर्षाच्या पुढे आपण या त्या हिशोबाने आपल्याकडे आधार कार्ड वगैरे त्यांच्या हिशोबाने जे फॉर्मॅलिटी असतात ती कम्प्लीट करू। तर 1,000 रुपयाचा एक शेअर, आता विचार करा 5,000 लोकांनी हे शेअर घेतले, आपण मानते हे 5,000 रुपये काय घेतले ते शेअर्स, हा हे महत्वाचं। ते 5,000 रुपये जे म्हटलं मी, हे एवढ्या किमतीचा शेअर्स का घेतले, 1,000 रुपयाचे शेअर्स का घेतले, हा पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल। पण मी त्याचं पण माहिती सांगतो का ते का घेतले, पण विचार करा 1,000 रुपयाचा एक शेअर्स, 1,000 रुपयाचा एक शेअर्स किती शेअर्स घेतले, किती लोकांनी घेतले, 5,000 लोकांनी घेतले, तर भांडवल काय होईल बघा, 5 × 5 किती शून्य, 1, 2, 3, 4, 5, 6, 5×6 = 0। आता 5 जर 6 0 होते तर रक्कम किती होईल बरं, ती होईल 50 लाख रुपये, 50 लाख रुपये, छोटी रक्कम नाही भरपूर मोठी रक्कम, 50 लाख रुपये त्या बँकेकडं फक्त कुठून मिळाले, शेअर धारकाकडून मिळाले। शेअर्स धारक म्हणजे कोण, ज्यांना बँकेने ते शेअर्स विकले, शेअर्स म्हणजे का, मग जेव्हा 1,000 रुपयाचे शेअर धारकाने घेतले त्यांनी का घ्या, हा महत्वाचा प्रश्न होता। तर बँक काय करते, बँक काय करते, ज्यांनी ज्यांनी 1,000 रुपयाचा एक शेअर्स बँकेकडून घेतलेला आहे मग त्यांना काही बँक सुविधा देते, सुविधा म्हणजे कशा, म्हणजे पहिलं गोष्ट म्हणजे त्यांना कर्ज देते, म्हणजे जर बँकेकडे तुम्ही कर्ज मागायला गेले तर तुम्हाला पहिल्यांदा विचारतील तुम्ही शेअर धारक आहे का, तुम्ही शेअर होल्डर आहे का, म्हणजे तुमच्याकडे बँकेचा शेअर्स आहे का, आणि शेअर्स असेल तर थोडक्यात तुम्हाला कर्ज देताना बँक विचार करते का यांना आपण देऊ शकतो, कारण ते आपल्या बँकेचे सभासद शेअर होल्डर आहे, ते हा पहिला फायदा का बँकेकडून आपल्याला लोन भेटू शकतो। दुसरा फायदा काय, दुसरा फायदा हा काय का, जेव्हा जेव्हा बँकेला फायदा होईल, नफा होईल, त्या म्हणजे त्या नफ्यातला जो काही भाग असेल डिव्हिडंड म्हणून लाभांश म्हणून तो तुम्हाला बँक देते। म्हणजे समजा बँकेला 1 वर्षामध्ये 1 लाख रुपये नफा झाला, समजा उदाहरणार्थ 1 लाख नफा झाला तर 5,000 लोकांना तो समान वाटला जाईल, जो हिस्सा असेल त्या पद्धतीने प्रत्येकाला तो वाटला जाईल। किंवा बँकेच्या स्वतःच्या गरजा सोडून, स्वतःच्या गरजा असतील त्या सोडून जो उरलेली रक्कम आहे ते बँक काय करते डिव्हिडंड म्हणून देते, डिव्हिडंड म्हणजे लाभांश म्हणून देते। काय काय वेळेस तुम्ही असं ऐकलं असेल, कुठेतरी पाहिलं असेल तुमच्या घरामध्ये पण, एखादी बँक तुम्हाला खुर्ची देते किंवा रग देते चादर वगैरे, असं तुम्ही कुठं कुठंतरी एक कॉईन देते म्हणजे चांदीचा नाणा देते वगैरे, असं तुम्ही कुठंतरी ऐकलं असेल किंवा देतात, तर मग ते कसं काय देतात वर आपल्याला, सर्वांना का भरणे देते, जे शेअर होल्डर आहेत त्यांना देते। म्हणजे याचा अर्थ असा त्या 10 जणांनी 10 लाख रुपये जमा केलेले, 10 जणांनी काय केले, 10 लाख रुपये, हे जे 50 लाख रुपये कोणाला तयार झाले, हे 50 लाख रुपये या 5,000 लोकांना झालेले, आणि मग बँक यांचे आभार मानते का, तुमच्यामुळं आमच्या बँकेचं भांडवल वाढलं, म्हणजे जे 10 लाख होतं ते किती झालं आता 50 लाख वाढून म्हणजे 60 लाख रुपये भांडवल झालं, असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे बँकेचं भांडवल वाढलं म्हणजे फायदा काय, का बँक कर्ज जास्त देईल, मग व्याज वसूल करत आणि बँकेची प्रगती होईल, हा त्याच्या मागचा फायदा आहे। प्रत्येकाने 1,000 रुपये दिले मग त्यांना फायदा कसा, त्यांना दरवर्षी किंवा 2 वर्षांनी डिव्हिडंड भेटतो, लोन घेताना त्यांचं पहिलं प्राधान्य त्यांना लोन देणं, म्हणजे ते मागणी करू शकतात का आम्हाला लोन पाहिजे, आणि त्यांचं लवकर मंजूर पण होऊ शकतं योग्य कागदपत्र सरकार, म्हणजे तो एक त्यांचा फायदा। तिसरी गोष्ट म्हणजे 1,000 रुपयाचा आत्ता शेअर, अजून एक सर्वात मोठा अजून फायदा पहा, 1,000 रुपयाचा आत्ता आपण शेअर घेतलेला आहे, बँकेची प्रगती झाली, आता 60 लाख भांडवल, नंतर काय, नंतर प्रगती होत गेली 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष झाले, बँकेचे 5 कोटीचं भांडवल झालं, 5 कोटीचं वाढत चाललं भांडवल, कर्ज जसं देईल वसूल करतील त्यानुसार ते व्याजाचा पैसा आणि सर्व मिळून जर विचार केला तर
तर बँकेचं भांडवल वाढत चाललं. एकदा बँकेचं नाव झालं चांगल्या पद्धतीने तर काय होतं, त्या बँकेमध्ये लोक पैसा ठेवायला जास्त येतात. काही काही जण पहा, तुम्ही पाहत असाल एखाद्या बँकेची बिल्डिंग खूप मोठी तयार होते पण सुरुवातीला तेवढी नसती. समजा असे असे भरपूर बँक आहे ज्या पहिले ते दोन खोल्यांमध्ये किंवा एका खोलीमध्येच तयार सुरुवात राहते, कमी भांडवल राहतं, पण नंतर ते कर्ज देतात, वसूल करतात, या प्रक्रिया चालू राहतात. हळूहळू त्या बँकेचं एक खोली असेल तर पाच खोल्यांचं एखादं ऑफिस तयार होतं, म्हणता म्हणता त्या बँकेची एखादी बिल्डिंग तयार होते. मग हे कसं घडतं, लोक त्या बँकेवर विश्वास ठेवतात, विश्वास ठेवून बँक सुद्धा जी रक्कम कर्ज म्हणून देते ती वसूल पण करते. म्हणजे सगळे व्यवहार कायदेशीररित्या पारदर्शक होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, बँकेवरचा विश्वास वाढतो. आणि जसा जसा बँकेवरचा विश्वास वाढणार तसं काय होईल, त्या बँकेमध्ये लोक पैसा ठेवायला येतील. म्हणजे कर्ज घेणारे पण राहतात, लक्षात ठेवा, कोणत्या पण बँकेमध्ये कर्ज घेणारे तर राहतातच पण पैसा ठेवणारे पण राहतात. पाच पाच दहा दहा लाखाच्या एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट करणारे पण लोक राहतात. बँक काय करतील, ज्या एफडी असतील म्हणजे काही श्रीमंत लोक आपण समजा आपण आता श्रीमंत गरीब म्हणण्यापेक्षा काहीकडे पैसा आहे काहीकडे पैसा नाही, बँक काय करते, बँक काय करते, जो पैसा एफडी म्हणून असेल किंवा बँकेमध्ये ठेवलेला असेल अकाउंटवर असलेला कोणताही असू तो पैसा, तो बँकेचा एक भांडवल राहतो. त्या भांडवलामधून बँक काय करते, कर्ज देते. त्या भांडवलातून पहिले स्वतःचे तर राहतातच पण अजून जास्त जर कर्ज द्यायची गरज पडली तर बँक काय करते, त्यांचा पण पैसा वापरते आणि त्यांचा पैसा वापरते त्याच्यातून व्याज मिळतं. म्हणजे जे पैसे बँकेत ठेवतात त्यांना व्याज देते, इंटरेस्ट देते 8% 9% काय असं व्याज जर एफडी वरचा त्यानुसार त्यांना व्याज देते. आणि दुसरं काम काय करते, का ज्यांना ते कर्ज देतात लोन देतात त्यांच्याकडून व्याज वसूल करतात. आणि ते वसूल किती राहते, 13%, 14%, 15%. म्हणजे जे ठेवतात त्यांना 8% देते आणि जे बँकेकडून कर्ज घेतात त्यांच्याकडून मात्र 1 लाखाला 14,000 15,000 असं व्याज घेतात. म्हणजे व्याज जास्त राहतो घेताना देताना कमी देतात असं त्याचा अर्थ. आणि या दोघांमधला फरक हे बँकेचं भांडवल राहतं. विचार करा, बँकेची एवढी मोठी बिल्डिंग होती याचा अर्थ काय, तर बँकेवर विश्वास जास्त ठेवतात आणि जेवढा विश्वास ठेवला तेवढे मग अनेक लोक त्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतात, पैसा ठेवतात. आणि पैसा ठेवला तर त्या बँकेचं भांडवल काय होतं, वाढत चालतं आणि ते व्यवहार असे चालत राहतात. काही वर्षांनी 1 कोटीचे 5 कोटी 5 कोटीचे 10 कोटी 10 कोटी 100 कोटी पर्यंत सुद्धा ठेवी त्या बँकेमध्ये जमा होतात. मग हे जे क्रिया होती हे कोणामुळे घडलं, मग बँक काय करते, बँक जेव्हा सुरुवातीला काहीच नव्हती एका खोलीमध्ये होती तेव्हा या 5,000 लोकांनी बँकेवर विश्वास ठेवला आहे का नाही. या 5,000 लोकांनी विश्वास काय ठेवला, बँकेने सांगितलं 1,000 रुपयाचे आमचे शेअर्स घ्या. 5,000 लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि 1,000 रुपयाचे शेअर्स घेतले आणि म्हणून 50 लाख भांडवल तयार झालं आणि म्हणून बँकेची प्रगती व्हायला सुरुवात झाली. म्हणून या 5,000 लोकांना बँक कधीही विसरत नाही, कधीही विसरत नाही. तुम्ही 1,000 इन्व्हेस्ट केलेले आहे ना, म्हणजे तुम्ही शेअर धारक आहे ना, बँकेला जेव्हा जेव्हा नफा होतो, जेव्हा जेव्हा बँकेला नफा होतो, पहिला विचार यांचा होतो बँकेच्या सर्व गरजा पूर्ण होऊन जर रक्कम उरली तर बँक काय करते, मग काही गिफ्ट देते किंवा डिव्हिडंड देते. डिव्हिडंड तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, मग कधी 200 रुपये जमा होतील, कधी 500 रुपये जमा होतील, कधी 1,000 रुपये जमा होतील. मग तुम्ही विचारता जर 2-3 वर्षांनी 200, 500 असे जर तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, तुम्ही बँकेत किती रुपये ठेवलेले होते, म्हणजे शेअर्स किती रुपयाचा घेतला होता, 1,000 रुपयाचा, ते तर वसूल होतात कधीच, कधी पण वसूल होऊन जातात ते पैसे. म्हणजे मग तुम्ही मग जो प्रश्न पडला होता, आपण 1,000 रुपये का द्यायचे बँकेला, का द्यायचे, कारण त्याच्यापासून आपल्याला पण फायदा आहे, बँकेला पण फायदा आहे आणि ते आपले पैसे वसूल पण होतात जर बँक प्रगती करत राहिली तर. हा, बँक जर बुडाली तर तुमचे पैसे बुडतील, ते पण लक्षात, रिस्क पण राहते. बँकेमध्ये घोटाळे झाले, बँक बुडाली तर तुमचे हे पण पैसे जातील, ते पण लक्षात ठेवा, मग फायदा होणार. मग या पद्धतीने शेअर्स राहतात. शेअर्समुळे काय होतं, शेअर्सची रक्कम तुम्हाला थोडी वाटते पण अनेक जण ते शेअर्स घेतल्यामुळे ती रक्कम मोठी होऊन जाते, करोडो रुपयामध्ये होऊन जाते. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एखादी कंपनी रिलायन्स आली, कंपनी रिलायन्स मोठं नाव आहे रिलायन्स शेअर मार्केटमध्ये, रोज पेपरमध्ये कुठेतरी व्यापारमध्ये तुम्ही शेअर मार्केटचं नाव किंवा त्याच्या बातम्या ऐकत असतील, कोणते शेअर्स कमी झाले कोणते वाढले असं कुठेतरी ऐकत असतील.
समजा आपण रिलायन्स नावाचे शेअर्स, तुम्हाला माहिती आहे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे दोन भाऊ वेगळे, पण मुकेश अंबानी ही रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणून कंपनी. आता ते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी, आता मी त्याचं एक उदाहरण सांगतो, साधं उदाहरण. आता काही महिन्यापूर्वी त्या रिलायन्स कंपनीचा एक शेअर होता 900 रुपये, एक शेअर किती होता 900 रुपये, किती महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या आधी असं विचार करू आपण, किंवा 6 महिन्यापूर्वी असं विचार करू, 900 रुपये. आता काय भाव आहे रिलायन्सचा शेअर? 2200 रुपये, 2200 रुपये. मग कंपनी काय करते? कंपनी म्हणते शेअर्स घ्या तुम्ही आमच्या कंपनीचे, आणि जर तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर्स घेतले तर तुम्हाला डिव्हिडंड पण मिळेल. तुम्ही जर जास्तीत जास्त गुंतवणूक आमच्या कंपनीमध्ये केली 1 वर्षामध्ये, तुमचे शेअर्स तसेच राहील, 1 वर्ष झालं तर तुम्हाला आम्ही डिव्हिडंड देतो. काय काय कंपनी काय करतात, एकाच एक शेअर देतात, म्हणजे 900 रुपयाचे एक शेअर्स आहे ना, तर अजून एक शेअर मोफत देऊन टाकतात जर त्यांना प्रॉफिट जास्त झाला तर. असे पण काही करतात, काय काय करतात का, एक शेअर 900 रुपयाचा आहे, मग त्यानुसार तुम्हाला डिव्हिडंड पण देतात. डिव्हिडंड ती फेस व्हॅल्यूवर देतात, पण डिव्हिडंड पण देतात. मग आता विचार करा, 900 रुपयाचा शेअर्स आहे, आता 6 महिन्यामध्ये जवळपास 2200 रुपये झाला. समजा एखाद्याने 5 शेअर्स घेतले, 5 फक्त 5 बरं का, 1000 शेअर्स लोक घेतात, आपण 5 विचार करू, तर 5 शेअर्सने किती होती, 4500 रुपये बरोबर. आणि आता त्याने विकायचे, तेच 5 शेअर्स विकायचे, किती रुपये होते, 11000 रुपये बरोबर ना, 22 x 110 म्हणजे जे 4500 रुपयाचे शेअर्स होते, 5 शेअर, त्यांची किंमत आता 11000. मग हा फायदा कोणाला झाला, शेअरधारकाला. मग जो शेअरधारकाला तो काय करतो, कंपनीचं नाव पाहतो, कोणती कंपनी चांगली, मग त्याच्यामध्ये पैसा गुंतवतो. आता त्यांना फायदा कसा होतो कंपनीला ते पण सांगतो, ते भाग भांडवल कसं तयार करतात ते पण सांगतो. समजा या जर कंपनी असं सांगितली तर मला एक नवीन कंपनी तयार करायची आहे आणि त्यासाठी मला शेअर विकायचे, जसं बँक सांगली मग आमच्या बँकेचे शेअर्स आहे, तुम्ही काही दिवस लिमिट, 5 दिवस 10 दिवस त्या टाईममध्ये आमचे शेअर्स विकत घ्या असं ते सांगतात. मग ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांच्यावर ते घेतील, ज्यांना विश्वास ठेवायचा नाही ते नाही घेणार. आणि काही ना तर माहितीच नसते, अरे असं काहीतरी राहतं हे माहितच नाही नसतं. म्हणून शेवटी ज्याला त्याची माहिती पाहिजे तुम्हाला महत्वाचं म्हणजे, तर समजा तर रिलायन्स कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे, कोणता पण प्रोजेक्ट तयार करायचा आहे, एखादा पॉवर प्लांट काढायचा आहे किंवा काही पण असू द्या, आणि त्यांनी फक्त शेअर मार्केटमध्ये माहिती, त्यांचं नाव आता खूप मोठं नाव आहे शेअर मार्केटमध्ये रिलायन्स कंपनीचं, भारतातली एक नंबरची कंपनी असं, तर मग त्यांनी सांगितलं का आम्ही ना आज समजा 21 तारीख आहे, तर 22 तारखेपासून आता असं येत पकडून बरं का वारानुसार, कारण शुक्र शनिवार बंद राहतात, 31 तारीख सांगितली, 22 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आम्हाला शेअर्स विकायचे, 22 ते 25 म्हणजेच 22 ते 25 हे 3 दिवस, तसे 4 दिवस, 22, 23, 24, 25 तसे 4 दिवस. बरं, एका शेअरची किंमत आहे 500 रुपये, फक्त 500 रुपये एका शेअरची किंमत, पण अट असे का कमीत कमी 3 शेअर घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे पहा कशी अट लावतात, पहा एका शेअरची किंमत 500 रुपये, पण कमीत कमी 3 शेअर्स हे तुम्हाला घ्यावेच लागते, तर गुणिले 3 करायला लगेच होईल, म्हणजे किती झाले 1500 रुपये, म्हणजे तुमची 1500 रुपये इन्व्हेस्ट तुम्हाला करावाच लागत, तुम्हाला घ्यायचा असला तर शिवा त्या बरं, म्हणजे तुम्हाला 3 शेअर्स आहे. आणि त्यांनी किती दिवस सांगितलं, फक्त 22, 23, 24, 25 या 4 दिवस आमच्या शेअर्स. आता विचार करा तुम्ही, पूर्ण भारताचा विचार करा का, कितीतरी लोकांना माहिती रिलायन्स कंपनी आणि ज्यांना शेअर मार्केट पण माहिती का, रिलायन्स कंपनीचं नाव तर जगात आहे, भारतातच नाही तर जगात पण आहे, आणि रिलायन्स कंपनीचं इतकंच आहे मी 900 रुपयाचं शेअर तर 2200 रुपये पण जातो, म्हणजे त्यांच्या कंपनीची प्रगती वाढतच चाललेली आहे. तसं इन्फोसिस कंपनी आहे, इन्फोसिस कंपनी आहे की असेल, किंवा टाटा सन्स असेल, किंवा टाटा मोटर्स असेल, किंवा बजाज फायनान्स असेल, म्हणजे अशा भरपूर कंपन्यांचे नाव आहे जे तुम्ही कधी ऐकले पण नसतील, हिंदुस्थानीवर असं आहे ना, म्हणजे या यांचे प्रॉडक्ट तुम्ही घरामध्ये वापरता अनेक वेळा, पण तुम्हाला ते माहीतच नाही ती कंपनी, अरे शेअर मार्केटमध्ये पण आहे, मग तो पैसा कसा कमवते हेच तुम्हाला माहीत नाही, मग त्याचंच थोडं विचार करा. 1,15,000 रुपये समजा पूर्ण भारतामध्ये, आता पूर्ण भारताची लोकसंख्या 130 कोटी, 130 कोटी तर घेणार नाही, 50 कोटी तर कामच करते नाही असं समजा आपण, लहान मुलं म्हातारे असं समजा आपण,
10 कोटीपैकी अनेकांना तर माहिती सुद्धा नाही हे काय राहतं शेअर मार्केट. विचार करा फक्त 1 कोटी, 130 कोटी बरं का पैकी फक्त मी काय विचार केला 1 कोटी, 1 कोटी पण जाऊ द्या, फक्त 10 लाख लोक विचार करा. म्हणजे मी तर खूप कमी कमी आकडा बोलतोय, फक्त 10 लाख लोकांनी 1500 रुपयाचे शेअर घेतले. विचार करा 10 लाख, 10 वर किती शून्य राहणार, 1, 2, 3, 4, 5 आणि गुणिले किती 1500, म्हणजे किती रक्कम होईल पा. म्हणजे म्हणजे जर विचार केला 2, 4, 6, 2, 8 शून्य होतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पुढे 15. मी फक्त काय विचार केला 10 लाख लोकांनी, आणि मी काय विचार केला 1500 रुपयाचा त्याच्या म्हणजे एक शेअर आपण समजू एकदाच इन्व्हेस्टमेंट. असं लोक 4, 4, 5, 5 करतात. एक जण 50-50 शेअर्स घेतं, एक जण 1000-1000 शेअर्स घेतं. मी फक्त प्रत्येकाने एकच राऊंड मध्ये म्हणजे 1500 इन्व्हेस्ट केली असा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का त्या कंपनीकडं किती रुपये जमा झाले, 150 करोड रुपये. 150 करोड काय सांगितलं त्यांनी, फक्त रिलायन्स कंपनी काय सांगितलं त्यांनी, फक्त आमची अशी अशी कंपनी आहे रिलायन्स नावाने आणि आम्हाला नवीन प्रोजेक्ट तयार करायचा आहे आणि नवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आम्हाला भाग भांडवल तयार करायचं, तर शेअर तुम्ही विकत घ्या आमच्या कंपनीचे. बरं, त्यांनी असं नाही का बळजबरी कोणाला कर देऊ राहिले म्हणून पण नाही, त्यांनी फक्त एक जाहिरात दिली पेपरमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवर आणि त्यांनी काय सांगितलं काय करा फक्त आमचे शेअर्स घ्या 4 दिवस आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटणार नाही आणि भेटतील तर तुम्हाला शेअर मार्केटमधून घ्यावं लागतं ते, आता मात्र आमच्या साईटवर आम्ही तुम्हाला भेटणार आहे. तर त्यांनी 4 दिवस दिले आणि ते कोणते दिवस, 22, 23, 24, 25 4 दिवसामध्ये मी काय विचार केला 130 कोटी भारताची लोकसंख्या आहे, 1 कोटी पण लोकांनी घेतले नाही, 10 लाख लोकांनी घेतले, 1500 म्हणजे एकच घेतले नाही, 3 कंपल्सरी घ्यायचे म्हणून एकदाच विचार केलेला आहे, 5-5 वेळा घेतलं 1500 5 असा विचार नाही केला. मी विचार करा किती, 150 कोटी, 150 कोटी 4 दिवसात कमवले, कमवले नाही सॉरी कमवले नाही, भाग भांडवल त्यांच्याकडे तयार झालं. आपण म्हणतो ना त्या कंपनीकडं 8000 कोटी भांडवल आहे, मग ते कसं तयार, आता विचार करा आता एवढे तयार पण झाले ठीक आहे, 25 तारीख संपली ठीक आहे, आता नंतर शेअर मार्केटमध्ये याचं लिस्टिंग होतं, मग एक शेअर किती रुपयाचा होता, तुम्ही 1500 गेले शेअर मार्केटमध्ये, तो 500 रुपये दिसत ते यादीमध्ये ना त्या कंपनीचा शेअर्स लंचेस कोणती कंपनी असेल नाव वेगळं जरी असलं तरी 500 रुपये दिसतात. मग तुम्ही म्हणा आम्हाला फायदा काय, मी 1500 रुपये गुंतवले त्या रिलायन्स या कंपनीमध्ये मला फायदा काय, फायदा लगेच होतो, त्यासाठी तुम्हाला थांबावं लागतं. जसं ती कंपनी सुरू होईल आणि प्रॉफिट मिळेल ह्या कंपनीचा शेअर्स विचार करा, कंपनीचा शेअर जर 500 रुपयाचा असेल तर 550 होऊ शकतो, 600 होऊ शकतो, कारण हळूहळू ती ग्रोथ वाढत चालते. जसं लोक कसं माहिती का, तुम्हाला एक माहिती असेल तुम्ही बाजारामध्ये जात असतील तर तुम्हाला काही कृषी आढळते का, ज्या ठिकाणी गर्दी जास्त ना तिथंच तुम्ही जातात, म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी जास्त दिसते ना तिथंच लोक काय करतात अजून गर्दी करतात, का कारण त्यांना वाटतं अरे गर्दी जास्त आहे म्हणजे इथं नक्की चांगलं असं असं कुठेतरी आपली मानसिकता राहते. मग तसं राहतं, मग ज्या ठिकाणी रिलायन्स सारख्या कंपनीचा तुम्ही विचार केला तर तिथंच लोक अजून प्रयत्न करतात शेअर घ्यायला, शेअर घ्यायला. विचार करा की 10 लाख लोकांना शेअर विकायचंच नाही, 1500 रुपयाला त्यांनी 3 गेले, 1500 रुपयाला विकायचंच नाही, पण दुसऱ्याला तर घ्यायचं आहे, दुसऱ्याला तर घ्यायचं आहे, याला तर विकायचं नाही. पण असं होत नाही ना, 10च्या 10 लोक म्हणतील का मला विकायचंच नाही, त्याच्यातले काही जण तर असे राहतील ना का समजा 600 रुपये शेअरची किंमत झाली, कारण प्रॉफिट झाल्यावर ते किंमत वाढत चालते, त्या बाजारमध्ये एक वातावरण तयार राहतं का या कंपनीला फायदा होईल पुढे भविष्यात, मग शेअरचा भाव वाढतो. पण त्यांना विकायचं आहे समजा काही ना अडचणी आहे 1000 लोकांना, त्यांनी सांगितलं मला 600 रुपये असेल तरच मी शेअर विका, मग झाली ती किंमत 600 रुपये. मी एखादं म्हटलं मला 600 घ्यायचं आहे त्याला तर भेटत, 500 नाही भेटणार. पण मग जर त्या कंपनीला तोटा झाला तर हे पण लक्षात ठेवा, तर 500 शेअर 450 ला पण लोक विकून टाकतात. हे सर्व कोणावर अवलंबून आहे, त्या शेअर होल्डरवर अवलंबून आहे, जो शेअर होल्डर ज्याने ते विकत घेतलेले त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला वाटलं आपल्याला विकायचं नाही तर नाही विकायचं, त्याला वाटलं अरे काही जण विकून राहिले 550 रुपयाला पण आपल्याला वाटलं नाही विकायचं तर नाही विकायचं, तसंच ठेवायचं काही प्रॉब्लेम नाही. जो 550 विकत तो विकत मोकळा होईल, दुसरं कोणतरी 550 घेईल, घेईलच घेणार आहेच. पण समजा मार्केट डाऊन झालं तेव्हा पण लोक विकतात बरं का,
मार्केट डाऊन झालं म्हणजे काय, समजा त्या कंपनीवर बंदर कधी बातमी आली, वाईट वाईट बातमी आली, कधी कंपनीचा मॅनेजरने काय केलं किंवा काहीतरी अशी बातमी आली का ज्याच्यामुळे काय झालं त्या कंपनीचं मार्केट डाऊन झालं, तो 500 रुपये जसे आता 400 रुपयाला झाला. आता ज्याने 500 रुपयाला घेतलेला एक शेअर्स, तू विचार करू, अरे या कंपनीमध्ये आपण तर पैसे गुंतवून गुंतवून तर नुकसान केलेलं आहे, आहे का नाही, तो वेगळ्या पद्धतीने विचार करा. पण काही जण हा पण विचार करा, अरे 400 झालंय अजून 10 घेऊन टाकू येतील का आम्हाला, रिलायन्स कंपनी ते कधी काय तोटा जाणार आहे का, आपण अजून घेऊन टाकू, असे पण राहतात. आणि काही जण घाबरणारे पण राहतात, घाबरणारे कसे, अरे 500 400 झाला, आता 200 झाला तर अजून कमी झाला तर जाऊ द्या, हाय त्यावर विकून टाकू, तोटा तर तोटा विकून टाकू, मग तेव्हा ते विकणारे पण राहतात. म्हणजे भाव कमी झाला तरी विकणारे राहतात, आणि भाव जास्त झाला तरी विकणारे राहतात, दोन्ही प्रकारचे लोक जगामध्ये. आणि मग त्यानुसार ते व्यवहार होत राहतात. आणि मग कधी पण तुम्ही वाचत असाल पेपरमध्ये का सेन्सेक्स 38,000 वर गेला, निफ्टी 11,000 12,000 पोचती, एक शब्द कुठंतरी तुम्ही पेपरमध्ये वाचत राहता, मग ते या कंपन्यांचे भाव वाढले कमी झाले का त्यानुसार तो निफ्टी सेन्सेक्स हे काय होतात वाढत जातात. मग तुम्ही म्हणते का समजा आम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे तर आम्ही काय करायला पाहिजे, तर पहिलं काम काय राहतं माहित आहे का, पहिलं काम तुम्हाला 18 वर्षाचं व्हावं लागतं, ते तुमच्या हातात नाही, जेव्हा होतील तेव्हाच होतील. 18 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटची फक्त माहिती गोळा करू शकता, स्वतः इन्व्हेस्ट करू शकत नाही. आता एक असं आहे, हे नवीन प्रकारचं आता आपल्याकडे संधी शेअर मार्केटमध्ये, 10 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं ना शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवा ते येड्यात काढतात, काय म्हणत होते, अरे शेअर मार्केट म्हणजे जुगारच आहे प्रकारे, त्याच्यात कशाला पैसे अडकायचे, कशाला त्याच्यात उगाच आपले स्वतःचे 2 पैसे मिळतात ते बाद झालं. पण आता तसं नाही, आता त्याच्याबद्दलची जी भीती असेल त्याच्याबद्दलची जी माहिती असेल ती लोकांसमोर येते, भीती नाहीशी होती, मग त्याच्यामुळं त्याच्याबद्दल कळत आहे आपल्याला. आपण जवळपास जेवढे प्रॉडक्ट घेतो लक्षात ठेवा, घरामधले तुम्ही कोणते प्रॉडक्ट घ्या तर त्याची जी कंपनी आहे ना ती शेअर मार्केटमध्येच राहते. कोणती पण वस्तू घ्या, तुम्ही मोबाईल घ्या, कंपनी शेअर मार्केटमध्येच त्यांची पण, आणि एक प्रकारे पैसे शेअर मार्केटमध्ये जातो. एवढंच काय, तुम्ही पॉलिसी काढतात, पॉलिसी म्हणजे लाईफ इन्शुरन्स काढतात, काढतात ना तुम्ही कधी पाहिलं का, लाईफ इन्शुरन्स काढताना ते पैसे पुढे अडकवतात, ते सुद्धा शेअर मार्केटमध्येच अडकतात. त्याच्यातला निम्म्याच्यावर म्हणजे तुम्ही त्याच्यावर टिक मार्क केलेलं राहतो का, तुमच्या हिशोबाने तुम्ही पैसा अडकवा, पुढे तुम्हाला टाकायचं टाका, म्हणजे त्याच्यातले 70-80% पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतात ते. म्हणजे पहा, आपण स्वतः नाही टाका, पण आपण जिथे इन्व्हेस्ट केलेले, समजा आपण LIC काढलेली ते टाकू राहिले त्याच्यामध्ये, मग ते चालतं आपल्याला. मग ह्या जेव्हा राहतो या सगळ्या कंपन्या, या सगळ्या कंपन्या शेअर मार्केटमध्येच असतात, याची आता हळूहळू लोकांना माहिती होत चालली, आणि अनेक जण आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करतात ते. पण 18 वर्ष असेल आपलं, जसं ते बँकेमध्ये खातं खोलतात काय करावं लागतं, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन, आता पॅन कार्ड नाही तुम्हाला असं नसेल पण बाकीचे डॉक्युमेंट्स द्यावं लागतात. त्याच पद्धतीने तुम्हाला जर अकाउंट खोलायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर पहिली अट काय, तुम्ही 18 वर्ष फक्त भारताचे नागरिक लागतात, NRI पण चालतात, NRI म्हणजे विदेशातले, पण आपल्या भारताच्या लोकांसाठी थोडक्यात काय, 18 वर्ष तुमचं कम्प्लीट पाहिजे. 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एक डीमॅट अकाउंट खोलायला लागते, डीमॅट. आता डीमॅट अकाउंट म्हणजे काय, जसं आपलं सेव्हिंग अकाउंट राहतं त्याच पद्धतीने शेअर मार्केटचं एक सेपरेट अकाउंट राहतं. बरं, ते खोलायचं पुढं तो एक प्रश्न, तर ते खोलायचं पुढे राहतं माहित आहे का, शेअर मार्केट जसं आपण बँका कोणी सरकारने आपल्याला ते स्थापन करून दिलेले, आपण त्याच्यामध्ये पैसे टाकतो काढतो, तसं काही अशा कंपन्या आहेत का ज्या कंपन्या ची नोंदणी शेअर मार्केटमध्ये केलेली, आणि त्या कंपन्यांकडून आपल्याला काय करावं लागतं, डीमॅट अकाउंट खोलून घ्यावं लागतं. जसं शेअर खान म्हणून आहे, एंजल ब्रोकिंग आहे, नंतर भरपूर आहे असे का ज्यांचं नाव लगेच आठवणार नाही, मोतीलाल म्हणून आहे, म्हणजे असे भरपूर आहे का ज्यांचे काय, जे ट्रेडर आहे त्याला आपण दलाल म्हणतो, शेअर बाजाराला तसंच म्हणतात. दलाल म्हणजे काय, तो शेअर ब्रोकर राहतो, ब्रोकर म्हणजे शेअरची दलाली घेणारा आपण तसं म्हणतो आपण. मग त्या कंपन्या त्या काय करतात, त्या लोकांना प्रोत्साहन पण देतात का शेअर मार्केटमध्ये तुम्ही झेपदा, तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. काही ना जर माहीत असेल ते पण सांगतील, पेपरमध्ये येत राहतं, तुम्ही फक्त तुमचं सामान्य ज्ञान तुमचं वाढवायचं असलं ना, सामान्य ज्ञान काही एक्स्ट्रा करायचं नसतं, तुम्ही एक तर पेपर घ्यायलाच पाहिजे कंपल्सरी, कारण त्याचं वाचन
करणं आवश्यक आहे. पूर्ण पेपर नीट वाचायचा, पूर्ण पेपर. पहिल्या पानापासून चांगल्या पण बातम्या राहतात, वाईट पण बातम्या राहतात, राजकारणाच्या पण राहतात, चित्रपटाच्या पण राहतात, खेळाच्या पण राहतात, शेअर मार्केटच्या पण राहतात, बिझनेसच्या पण राहतात. तुम्हाला माहित नाही तुम्ही अजून पुढे जाणार आहे, पूर्ण वाचा. कधी ना कधी त्याचा फायदा होतो आणि कधी फायदा होईल त्याचा सांगता येईल, पण फायदा नक्की होतो. तर आपला विषय काय चालू होता, तर 18 वर्ष पहिले लागतात आणि तुमचं ते डीमॅट अकाउंटचं खोलावं लागतात. आणि ते डीमॅट अकाउंट खोललं का त्याची कंपनी काय असतं, तुम्हाला दोन टाईप राहतं त्याच्यात, एक फुल टाईम पण राहतं आणि एक फक्त तुम्हाला पर्सेंटेजवर पण राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा एकदा तुम्ही ते घेतील तेव्हा नंतर ते लक्षात येईल. आता तर असं म्हणतात ते आता सरकार अशी योजना पण काढते का तुम्ही त्यांच्याकडनं जाता डायरेक्ट सुद्धा आता खरेदी विक्री करू शकते, पण ते अजून आलेलं नाही सरकारचं धोरण. पण तसं असं होणार आहे असं म्हणतात ते, का डायरेक्ट तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता, डायरेक्ट घेऊ शकता यांच्या थ्रू जाण्यापेक्षा, असं पण होऊ शकतं भविष्यात. पण सध्या तर ह्या ज्या कंपन्या आहेत ह्याच कंपन्याकडं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असत, त्यांच्याकडूनच तुम्हाला डीमॅट अकाउंट खोलून घ्यावं लागतं. आणि काही काही कंपनी तुम्हाला फुल टाईम सर्व्हिस देते. फुल टाईम सर्व्हिस म्हणजे काय, का तुम्हाला कोणत्या शेअर मध्ये पैसे गुंतवायचे त्याचे चार्ज घेतात, ते पण लक्षात ठेवा. 400-500 रुपये काय असेल ते चार्ज पण घेतात वार्षिक. मग ते तुम्हाला सल्ला देतात का तुम्ही आता एवढे एवढे पैसे या शेअरमध्ये गुंतवा, आता आता काढून घ्या, पुढे मार्केट डाऊन होणार आहे. मग ते सल्ले तुम्ही त्यांचे पूर्णपणे ऐका असं पण काही नाही. शेवटी निर्णय तुमचा घ्यायचा, तुम्हाला घ्यायचा राहतो. म्हणजे एखाद्याने सांगितलं तुम्हाला दुकान उघडा, तुम्ही ओढलं, पण पुढचा निर्णय तुम्हाला आहे ते चालवायचं आहे का नाही चालवायचं आहे, तुम्हाला कोणता माल ठेवायचा आहे तुमच्यावर. लोक सल्ला अनेक जण देतात, पैशाच्या बाबतीत असेल किंवा कशाच्या बाबतीत सल्ला अनेक जण देतात, का असं कर तसं कर हे नको, पण निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा राहतो. म्हणून तिथं पण तेच राहतात, शेअर बद्दल भरपूर सांगतात ते, भरपूर माहिती देतात का तुम्ही आता असं करा, तुमचे पैसे आम्ही गुंतवतो वाटलंच तर आम्हाला तुम्ही नाही तर हे करा का सांगा, का तुम्ही फक्त पैसे टाका ना आम्हाला सांगा, राईट्स द्या आम्हाला, आम्ही तुमचे पैसे गुंतवतो, असे अनेक पर्याय राहतात. पण त्याच्यातले धोके, त्याच्यातले फायदे, एक वय तुमचं झालं 18 वर्षाचं ते हळूहळू कळतात तुम्हाला. त्याच्यामुळे तो निर्णय तुम्हाला घ्यायचा राहतो. तर काय लागतं, डीमॅट अकाउंट लागतं. जसं आपला अकाउंट नंबर राहतो तसंच ते अकाउंट नंबर राहतो. आणि नंतर मग तुम्ही काय करतात, शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता किती रुपये इन्व्हेस्ट करू शकतात हा एक प्रश्न राहता. बरं, अनेकांना वाटतं शेअर मार्केटमध्ये 20-20 हजार 50-50 हजार रुपये असेल तरच इन्व्हेस्ट करावं लागतात. अजिबात नाही, 10 रुपयापासून तर तुम्ही 10 करोडपर्यंत इन्व्हेस्ट करा. 1-1 रुपयावाले सुद्धा शेअर्स राहतात, 1 वाले 50 पैशावाले सुद्धा शेअर्स असतात. पण एवढंच आहे, त्या शेअर्सची ग्रोथ मात्र त्या मनाने लवकर होणार नाही. तुम्हाला 5 वर्ष वाट पाहावं लागतात, 2 वर्ष. मग जर तुम्हाला चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे, ज्या अर्थी ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे, रजिस्टर आहे, त्या अर्थी त्या कंपनी चांगलीची, हे पहिलं महत्वाचं. आणि मग तुमची तुमची इच्छा, तुम्हाला जास्त प्रॉफिट पाहिजे असला मग तुम्ही मग इन्व्हेस्ट जास्त करा. मग तुमच्या हिशोबाने शेवटी निर्णय शेवटी तुमचा आहे, तुमचा जसा अनुभव येईल तुम्हाला तसं तुम्ही ते शिकत चालता. आणि हे काय असं सांगून उपयोग नाही, तुम्हाला त्याचा एक अभ्यास करावा लागतो. जसं गणिताचा अभ्यास तसं शेअर मार्केटचा अभ्यास करावा लागतो. आता फक्त माहिती आपण पाहू राहिलो तर डीमॅट अकाउंट लागतं. मग त्यासाठी पॅन नंबर वगैरे, बँकेचा पण अकाउंट नंबर त्याला जॉईन राहतो. म्हणजे तेव्हा तुम्हाला त्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे टाकताना काय करावं लागतं, बँकेच्या अकाउंटमधून ते ट्रान्सफर करावं लागतं. म्हणजे ती बँक नॅशनलाइज लागते. मग त्या नॅशनलाइज बँकेच्या अकाउंटमधून तुम्हाला काय करायचं, त्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. तुम्हाला 1000 रुपये ट्रान्सफर करायचे, 2000 करायचे, त्याच्या अकाउंटमध्ये ते तसेच राहते. त्या अकाउंटमधून जेव्हा तुम्ही शेअर्स घेतात तेव्हा ते वाजवते, नाही तर त्या अकाउंटमध्ये तसेच राहते, हे पण लक्षात ठेवा. आणि समजा तुम्ही शेअर्स विकले आणि त्याच्यातून जो पैसा आला तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये येतो, आणि तुम्हाला वाटलं तो काढून टाकायचा आहे, पण ट्रान्सफर करायचे आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये येतात. म्हणजे हे सगळे कायदेशीर व्यवहार आहे, याच्यामध्ये फ्रॉड वगैरे काही नसतं. आणि हेच लोकांना पहिल्यांदा माहीत नव्हतं आणि म्हणून अनेक जण गावतात. तर या पद्धतीने विचार करा, शेअर्स म्हणजे काय सोपं असतं. शेअर्स राहतो 500 रुपयाचा का, 1000 रुपयाचा का, 10 रुपयाचा का, 20 रुपयाचा, पण त्या कंपनीला किती भांडवल तयार होतं ते लक्षात ठेवा. आणि ह्या कंपन्या एवढं भांडवल आपल्याकडूनच घेतात, नंतर त्या कंपन्यांचे प्रॉडक्शन काढतात आणि ते आपल्यालाच विकतात, त्याच्यातून प्रॉफिट कमवतात आणि तोच प्रॉफिट पडून आपल्याला त्या शेअर्स म्हणून परत देऊन टाकतात. फायदे पण राहतात आणि तोटे पण राहतात. मी असं नाही म्हणत का फायदेच राहतात. हा, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट 10 वर्षासाठी केली तर फायदा आहे, जास्त राहतो. जर कमी वर्षासाठी केली तर काही सांगता येत नाही, फायदा राहणार. म्युच्युअल फंडमध्ये पण तसंच राहतं.
अनेक जण शेअर मार्केटमध्येच पैसा गुंतवतात, हे पण बँका सुद्धा, हे पण लक्षात ठेवा. आपण बँकेत ठेवतो पैसा, आपल्याला वाटतं बँकेत सेफच राहतो, पण लक्षात ठेवा त्यांचा पण कुठंतरी शेअर मार्केटमध्येच पैसा अडकलेला राहतो, सोन्या चांदीमध्ये पण पैसा अडकलेला राहतो, हे पण लक्षात ठेवा. तर हे शेअर मार्केटबद्दल सांगितलं. अजून काही माहिती आहे? अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजेच हे त्यांनी सांगितलं, कंपनी स्थापन करण्यासाठी कॅपिटल तर लागतं ना, भांडवल तर लागतं ना, आणि मग ते भांडवल शेअर मार्केटमधून काय करतात, घेतात ते. आणि पहा, दिस कॅपिटल इज डिवायडेड इन टू स्मॉल इक्वल पार्ट्स, इच पार्ट ऑफ ₹1, ₹2, ₹5, ₹10, ₹100 एक्सेट्रा. मग ते काय करतात, त्याचे समभाग करतात, ₹1, ₹10, ₹5. आता ते काय राहतं पहा, शेअर बाजारमध्ये पहा कसं राहतं. आता मी तुम्हाला त्याचं माहिती सांगतो. समजा फेस व्हॅल्यू म्हणतो आपण त्या, आता एखादा शेअर्स ₹10, ₹10 शेअर्स, ₹10 भाव वाढले वाढले भाव वाढले खूप वाढले, तो ₹1,000 शेअर झाला 10 वर्ष बरं का, असं विचार करू, ₹1,000 शेअर झाला. कंपनीला 10% बोनस द्यायचा आहे, डिव्हिडंड द्यायचा आहे, डिव्हिडंड 10%, त्या हजारवर नाही देत तो डिव्हिडंड, हे पण लक्षात ठेवा का, हे हजारवर डिव्हिडंड नाही देणार. फेस व्हॅल्यू काय होती, सुरुवातीची व्हॅल्यू काय होती, ही मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यूवर तुम्हाला डिव्हिडंड देत नाही. फेस व्हॅल्यू काय, तुम्ही पहिले ते शेअर्स किती रुपयाला घेतला होता त्याच्यावर फेस व्हॅल्यूवर घेतला, ती फेस व्हॅल्यू ₹10, याच्यावर 10% मग 10% काय होईल, ₹1, तो ₹1 तुम्हाला डिव्हिडंड भेटेल. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला कंपनी जसं डिव्हिडंड देईल तुमच्या अकाउंटमध्ये आपण जमा होऊन जाईल, लक्षात ठेवा. मग इथे ₹2,000 पण होईल, पण याच्यावर डिव्हिडंड कंपनीला परवडत नाही. ही मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू तर कमी पण होती, वाढती पण काही होऊ शकतं, तिथे फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड देते, हे पण लक्षात ठेवा. आणि फेस व्हॅल्यू ही कमी राहते. हां, त्याच्यानंतर आता एक एक भाग आपण पाहू आणि त्याला काय काय म्हणतात त्याची व्याख्या पण पाहू काय. पहिलं म्हणजे शेअर्स. शेअर म्हणजे काय, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. छोटी गुंतवणूक राहते शेअर्स म्हणते, पण छोटी जरी गुंतवणूक असली पण लाखो लोक घेतात ती छोटी गुंतवणूक. म्हणजे आपण म्हणतो ना थेंबे थेंबे पाणी साचतं, तळस असतं, पाणी नाही तळस असतं, तशा पद्धतीने तुम्ही पण माझं असं प्रामाणिक मत राहत का, आपल्या जेव्हा तुम्ही कमवतील तेव्हा बागे का, आपल्या इन्कमच्या 10% तरी इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. जर तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जायचं असलं, तुम्हाला वाटत असेल आपलं पुढचं आयुष्य चांगलं जावं, तर कमाईच्या 10% इन्व्हेस्ट हे करायलाच पाहिजे. कारण 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी 10 वर्षांनी काय परिस्थिती राहील आपल्याला माहीत नसतं. आणि तेव्हा मात्र पैसे, पैसे अशी गोष्ट आहे का, पैशाने माणसं वाईट पण होतात आणि पैसा नसला तर माणसाचं डोकं चालत नाही काहीच नाही. पैसा नसला का माणूस शांत बसून राहतो, जसं आता कोरोनामध्ये पहा पैसा नाही येतं तसं आम्ही सांगतोच आहे, पण शांतच बसले नाही. तसं विषय फीचं सांगायचं होतं पण तो टाळला नाही, समजून घ्या, समजदार पैशाला काढतो. तर पैसा महत्त्वाचा राहतो, म्हणून जसं तुम्ही मोठे होणार तसं खर्च वाढत जाणार. आणि मग स्मार्ट इन्व्हेस्टमेंट पाहिजे, स्मार्ट, एकाच ठिकाणी सगळं इन्व्हेस्टमेंट करा असं चुकीचं, एकदम चुकीचं. काही म्युच्युअल फंड असेल, काही बॉन्ड्स असतील, काही FD असेल, काही शेअर असेल, या पद्धतीने इन्व्हेस्ट करतात. शेअर मार्केटमध्ये पण असंच राहत, एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा असं नसतं, काही ह्या कंपनीत, काही त्या कंपनीत, काही त्या कंपनीत, आपल्या हिशोबाने. आणि असंही नसतं का तुम्ही 10-20 हजार रुपये दर महिन्याला 1,000 रुपये इन्व्हेस्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, दर महिन्याला ₹500 इन्व्हेस्ट केले तरी काही प्रॉब्लेम नसतं, फक्त योग्य ठिकाणी ते करायचे एवढंच राहतं. जसं म्युच्युअल फंडमध्ये SIP राहतं ना, SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तसं शेअर मार्केटमध्ये विचार करायचा का आपण एक थोडी थोडी रक्कम टाकायची. हां, शेअर म्हणजे काय, बरं, शेअर इज अ इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल, स्मॉलेस्ट युनिट राहतं. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट, कंपनीचं सर्टिफिकेट. आपण कंपनीची पूर्ण माहिती ओळखू शकतो एका क्लिकवर, त्या कंपनीच्या तुम्ही जर याच्यावर गेले वेबसाईटवर तर ती कंपनी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करते. म्हणजे तुम्हाला 5 वर्षापूर्वीपासून का 10 वर्षापासून तुम्ही म्हणतील तेवढं का ती कंपनी प्रॉफिटमध्ये क्या होती, लॉस कधी झाला, त्या कंपनीचं वार्षिक बजेट काय, सर्व सर्व तुम्हाला एका क्लिकवर. पण अनेक वेळा ते इतकं मोठं राहतं का आपण ते वाचत नाही असं पण, पण ते देते कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड देते, फसवत नाही,
ते तुम्ही वाचत नाही, हा तुमचा दोष राहतो, म्हणजे आपला दोष राहतो. जसं आपण कर्ज घ्यायचं असेल तर सहाय्य करतो सहाय्य करतो सहाय्य करतो, पार 20-25 सहाय्य करतो, आणि नंतर मग कर्ज पण आपण घेतो फेडतो पण, नंतर फेडताना काही ठिकाणी अडचणी आल्या आपल्याला, म्हणजे काही वेळेस काही आर्थिक असेल आजारपणामुळं ते आपण हप्ते आपण जर भरले नाही मग ते आपल्याला सांगतात, नाही नाही तुम्हाला 400 रुपये दंड लागला, नाही नाही तुमचं रेप्युटेशन खराब होईल, तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. मग आपण जर म्हटलं त्यांना अहो इतके दिवस मी 2 वर्षापासून रेग्युलर भरून राहिलो, फक्त 2 महिने थांबा, लिहून काय द्यायला पहा तुम्ही सही केलेली तुम्ही काय का, जर 1 महिना जरी थकला तरी आमच्यावर आमच्या याऱ्यावर दंड आकारण्यात यावा, तुम्ही लिहून तुम्ही सही केलेली, त्याशिवाय आम्ही कायद्याला बंधनकारक आहे असं ते आपल्याला सांगते. म्हणून आपण ते वाचत नाही त्या गोष्टी, हा भाग वेगळा, पण अनेक अटी त्याच्यात लागू राहतात. तसंच कंपनी पण शेअर घेताना तुम्ही त्याची पूर्ण चौकशी करायला पाहिजे, कोणत्या महिन्यामध्ये कमी कोणत्या महिन्यामध्ये जास्त झालं आहे, कोणत्या वर्षी लॉस झालेला आहे, कशामुळे झालेला आहे, कशामुळे प्रॉफिट, या सर्वांचा अभ्यास पण करायला पाहिजे. हा नंतर ते प्रिंटेड राहतं तुम्हाला. नंतर काय शेअर होल्डर म्हणजे काय, जो शेअर्स घेतो तो शेअर होल्डर, सिम्पल बात आहे, जो शेअर घेतो तो शेअर होल्डर राहील. म्हणजेच काय, अ पर्सन हु ओन्स द शेअर इज कॉल्ड द शेअर होल्डर. शेअर धारक म्हणतो आपण त्याला, जो शेअर्स घेतो तो त्याला शेअर होल्डर म्हणतात. आणि द शेअर होल्डर लक्षात ठेवा, शेअर होल्डर इज अ मेंबर ऑफ पार्ट ऑफ अ कंपनी राहतो, एक आपण त्याचा मालकच राहतो एक प्रकारे. आपली जरी रक्कम 100 रुपये जरी असली तरी जेव्हा कंपनीची मीटिंग असते तेव्हा आपल्याला अधिकारी बोलायचं त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्याबद्दल काय बोलायचं, हे चांगलं वाईट अधिकार राहतो आपल्याला, म्हणजे एक प्रकारे आपण त्याचे मालकही असतो, हे पण लक्षात ठेवा. नंतर स्टॉक एक्सचेंज काय, हा आता हा स्टॉक एक्सचेंज काय, एनएससी, तुम्ही नाव ऐकलं असेल कधी एनएसई, अरे एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मी कधी ऐकलं असेल तुम्ही, नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता हे काय, शेअर मार्केट शेअर जे राहतात या कंपन्या त्या या ठिकाणी रजिस्टर होतात. जसं आपण बँकेचा जर विचार केला ना, बँकेचा तर बँकेचा एक बॉस आहे, कोण आहे बॉस, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांच्या नियमानुसार त्यांना व्यवहार करावा लागतात. तर त्याच पद्धतीने एक मिनिट जरा, हा मग तसंच एनएससी मार्फत रजिस्ट्रेशन राहतं, आणि मग त्या कंपन्यांना काय करतात, ते रजिस्ट्रेशन देतात आणि मग ते शेअर्स विकायला परवानगी देतात असं त्याचा. नंतर बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल एक्सचेंज. आणि तुम्ही निफ्टी हा पण शब्द ऐकला असाल, निफ्टी सेन्सेक्स हे शब्द ऐकले असाल. निफ्टी मध्ये 50 एफटी निफ्टी त्याच्यामध्येच कळतं तुम्हाला, 50 हा शब्द कुठेतरी दडलेला आहे. एनएससी मधलं जे 50 कंपन्या आहेत, 50 कंपन्या ज्या बेस्ट 50 आपण म्हणतो त्याला, का समजा 1000 कंपन्या आहे, 1000 कंपन्यामधल्या 50 सर्वोत्तम कंपन्या आहेत त्याला निफ्टी म्हणतात. आणि सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या राहतात, बेस्ट 30 कंपन्या त्या सेन्सेक्समध्ये राहतात. निफ्टी आणि निफ्टी जे राहतं ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजनुसार राहतं, त्या निफ्टी बेस्ट 50 कंपन्या आणि सेन्सेक्सचा जर विचार केला तर बीएससी मध्ये म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ज्या 30 कंपन्या आहेत त्यांना म्हणतात सेन्सेक्स. हे शब्द कुठून आले त्याची पण माहिती पाहू. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, पण सेन्सेक्स म्हणजे काय पाहू, सेन्सेटिव्ह इंडेक्स असं त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. सेन्सेक्स जेव्हा हा शब्द आपण वापरतो तेव्हा त्याचा अर्थ आहे सेन्सेटिव्ह इंडेक्स, आणि त्याच्यामध्ये किती सांगितलं मी, 30 कंपन्या राहतात का ज्या बेस्ट 30 ज्या एकदम सर्वोत्तम आहे. आता विचार करतो त्याच्यातच पैसे गुंतवला तर जर या कंपन्याच त्यांच्या रिसर्च ठेवतात तर आपणही ठेवू शकतो त्याच्यावर, मग आणि त्याचे रेट पण जास्त राहतात काही काही. मी असं म्हटलं 50 पैशाचे पण शेअर्स राहतात, पण लक्षात ठेवा 60,000चं सुद्धा शेअर्स राहतो एकच. जर तुम्ही पाहिलं मारुतीचे शेअर्स बजाजचे शेअर 5,000, 10,000, 50,000 60,000-60,000 पण सुद्धा शेअर्स राहतात. एमआरएफचे शेअर्स पहा, या खूप कंपन्या आहे. एमआरएफचं तुम्हाला लॉन्ग फॉर्म माहीत नसेल, एमआरएफ भारतीय कंपनी, एमआरएफ म्हणजे काय, मद्रास रबर फॅक्टरी, ऐकलं असेल तुम्ही कधीतरी. मग या आपल्या भारताच्या कंपन्या आहेत, काही विदेशी पण कंपन्या राहतात.
आणि भरपूर प्रॉडक्ट आपण ते वापरतो. तर निफ्टी म्हणजेच 50 कंपन्या, ज्याच्यामध्ये NSE 50 असं तिथं वापरतात. NSE 50 म्हणजे NSE मधल्या 50 कंपन्या म्हणतात त्याला निफ्टी म्हणतात, आणि BSE मधल्या पहिल्या 30 त्याला सेन्सेक्स म्हणतात. एवढं लक्षात ठेवा, तसं तो वापरतो मला लगेच काही नाही. नंतर फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यूवर स्पर्धा आलो आता. खरं स्टॉक एक्सचेंज सांगितले जे रजिस्टर केलेले, अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग द शेअर्स, बाईंग अँड सेलिंग घेऊ पण शकतात विकू पण शकतात, आणि त्या ठिकाणलाच काय म्हणतात स्टॉक मार्केट पण म्हणतात, त्याला अजून शेअर मार्केट म्हणतो आपण, आणि त्याला इक्विटी मार्केट पण म्हणतात, त्याला कॅपिटल मार्केट पण म्हणतात. तिथं ट्रेडिंग कंपन्या करतात, कंपन्या शेअर विकतात. तुम्ही जर मुंबईला गेले असेल, मुंबईला CST च्या जवळ आहे, मोठ्याशी बिल्डिंग आहे का शेअर मार्केटची, दलाल स्ट्रीट म्हणून म्हटलं जातं त्याला, मोठी बिल्डिंग. जर तुम्ही कधी मुंबईला गेलेस, आता नका जाऊ लॉकडाऊनमध्ये, नंतर कधी गेलेच पाहिले पण असेल काही नाही, ताजमहल हॉटेल पण तुम्ही तिथं पाहिलं असाल, तर त्याच्या जवळच तुम्ही जरा पहा, एक मोठी बिल्डिंग आहे आणि ती शेअर मार्केटची बिल्डिंग आहे. त्याच्यावर मोठा असा स्क्रीन राहती का काय भाव चालू आहे, काय शेअरची वगैरे सर्व राहतात. आणि असे न्यूज चॅनल पण आहे काही, तुम्ही तर ते चॅनल कधी पाहिले पण असते का, जी बिझनेस सारखे असे काही न्यूज चॅनल आहेत का, ते कंटिन्यू फक्त शेअर मार्केटमधून तुम्हाला माहिती देतात का शेअर्स कसे झाले, कशात गुंतवा, कशात एक्सपर्ट राहतात, जसे बाकीचे चॅनलवर राहतात ना, भांडणारे लोक राहतात ना, तसे तिथं नसतात, तसे ते फक्त सांगणारे राहतात का कोणत्या याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट करा कसं. पण शेवटी विचार आपलाच, फेस व्हॅल्यू काय पाहता, द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट, शेअर सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू राहते त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर, ती कमी राहते आणि त्याच्यावरच डिव्हिडंड राहतो. याच्या उदाहरणांमध्ये हे जे शेअर मार्केटचे उदाहरण आहे ना, त्याच्यामध्ये डिव्हिडंड हा शब्द राहतो. आणि लक्षात ठेवा, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर राहतो, हे लक्षात ठेवा. हे मी दोनदा तीनदा पण पुढे सांगणारच, डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर राहतो, तर ती राहते फेस व्हॅल्यू. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ऑर प्रिंटेड व्हॅल्यू, त्याला नॉमिनल व्हॅल्यू म्हणतात किंवा प्रिंटेड व्हॅल्यू म्हणतात किंवा पर व्हॅल्यू म्हणतात, पर व्हॅल्यू पर शेअरची व्हॅल्यू त्या पद्धतीने. आणि दुसरं राहते मार्केट व्हॅल्यू, ती तर कमी जास्त होत राहते, ती काही फिक्स नसते, जसं शेअरचे भाव वाढते तसे ती कमी जास्त. द प्राईस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेज, ज्या किमतीला शेअर्स विकला जातो किंवा घेतला जातो तो कमी जास्त त्याला म्हणतात मार्केट प्राईस. मग हे तुम्हाला पहिले ते शेअर्स, जो शेअर विकत घेतो तो शेअर होल्डर राहतो आणि त्यासाठी डिमॅट अकाउंट लागतं, मी ते पण सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे शेअर होल्डर का जो विकत घेतो त्याला शेअर होल्डर म्हणतात, आणि जे कंपनीकडून घेतात एखादा छोटा भांडवल त्याला शेअर्स म्हणतात. स्टॉक एक्सचेंज जसं BSE NSE स्टॉक एक्सचेंज, तिथं ट्रेडिंगचे व्यवहार ट्रेड चालतो. फेस व्हॅल्यू सर्टिफिकेट जे राहतं कंपनी जे शेअर्स विकती का त्या शेअर सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड किंमत राहील त्याला फेस व्हॅल्यू म्हणतात. आणि मार्केट व्हॅल्यू परचेस आणि सोल्ड करताना जी असेल किंमत त्याला म्हणतात मार्केट व्हॅल्यू. तुम्ही कधी असं शेअर मार्केटच्या याच्यात कधी गेले असेल कधी मानले माहित, तिथे असे दोन बटणं राहतात, एक वरती एक खाली, हिरवो आणि लाल असे बटणं राहतात. हिरवो बटन आहे, हिरवो याचा अर्थ काय शेअर वाढतात, लाल बटन खालच्या दिशेत राहतात म्हणजे काय शेअरचे भाव कमी राहील असं त्याचा वाढतात आणि कमी होतात, मग त्यानुसार आपल्याला अंदाज येतो. त्याचा अनेक जण सर्वे करतात आजकाल, तो जसं आता युट्यूबवर आपण व्हिडिओ वगैरे राहतो एज्युकेशनल, किती एज्युकेशनल व्हिडिओ पाहतो युट्यूब, तर असं आहे का तुम्ही कोणतं पण पहा, तुम्हाला जी अडचण आली तुम्ही जसं गुगल सर्च करता तसं युट्यूबवर सर्च करता. तुम्हाला वाटलंय आता केक पाय लॉकडाऊनमध्ये केक वाटून वाढले, तुम्हाला केक बनवायचं आहे युट्यूबला सर्च करा, हजारो प्रकार येतील तुम्हाला. तसं तुम्हाला मॅथबद्दल माहिती घ्यायची आहे, हजारो व्हिडिओ, 10वीचे व्हिडिओ हजारो राहते, तुम्ही त्याच्यातली चॉईस करता. तसं इथं पण आता युट्यूबला पण हे शेअर मार्केटचे इतके हजारो लाखो व्हिडिओ राहतात, ते सगळे आजे सल्ले देतात काय तुम्ही हे करा ते करा प्रत्येक ठिकाणी. असं आता झालेलं म्हणजे सुविधा झालेली आहे सांगण्याचा उद्देश आहे का, तिथं पण असं दिलं जातं की कोणत्या कंपनी चांगल्या कोणत्या वाईट. मोबाईलचं पण तसं राहतं, कोणता मोबाईल चांगला कम्पेरिझन, तुम्हाला कोणतीही गोष्ट आणणार नाही. आता युट्यूब असं झालं आहे का तुम्हाला कोणतीच गोष्ट आणू शकत नाही, तुम्ही लगेच त्याची पूर्ण माहिती गोळा करू शकता. आता पुढचा म्हणजे डिव्हिडंड, त्याच्यावर उदाहरण आता जास्त उदाहरण कशात राहतात डिव्हिडंडवर, म्हणजे हा भाग आपल्याला आता पाहायचा आहे डिव्हिडंड.
डिविडंड म्हणजे काय, कंपनीला जेव्हा फायदा होतो किंवा कंपनीला वाढतो का आपल्या शेअर धारकांना आपल्याला फायदा पण झालेला आहे ना, आपलं पत आपली जी आहे प्रेस्टिज ते वाढलेलं आहे. आणि कंपनी अनेक वेळा काय करते, स्वतःहून डिविडंड देते, स्वतःहून का त्या कंपनीचं नाव अजून जास्त व्हावं म्हणून. म्हणजे जेवढं जास्त त्यांना डिविडंड वगैरे दिला तर अनेक जण ज्यांनी त्या कंपनीत गुंतवणूक केली नाही त्यांना पण असं वाटतं, अरे या ही कंपनी डिविडंड देते आपण त्यांचे शेअर घेऊ. त्याचा फायदा शेअर धारकाला पण राहतो, ज्याच्याकडे शेअर्स आहे त्याला तर फायदाच राहतो, कारण त्याची पण किंमत वाढणार शेअरची, डिविडंड पण मिळणार आणि मार्केटमध्ये पण चांगली त्याची व्हॅल्यू तयार राहते त्या कंपनीची. तर डिविडंड द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट, वार्षिक प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमॉंग शेअर होल्डर इज कॉल्ड डिविडंड. पर शेअर, एका शेअर नुसार त्याचं डिविडंड दिला जातो. एखाद्याने 100 शेअर घेतले तर एकाला समजा 10 रुपये असेल तर 100ला 1000 रुपये त्याचा डिविडंड त्याच्या खात्यामध्ये जमा होईल. ते आपण सगळ्याच कंपन्या डिविडंड देतात असं नाही, काही कंपन्या देतात काही नाही देते, काही काय देतात एकाच एक शेअर देतात, तुमच्याकडे 10 शेअर आहे 10 वर 10 फ्री. भरपूर कंपन्या असं करतात, म्हणजे पहा भरपूर ऑफर पण राहतात तुम्हाला, कारण त्यांना शेवटी गुंतवणूकदार महत्वाचे राहतात ना, शेअर होल्डर महत्वाचा राहतो, आणि म्हणून ते काहीतरी ऑफर देतात म्हणजे तुमच्या त्या कंपनीमध्ये अजून लोक गुंतवणूक करतील, हा त्यांचा उद्देश राहतो. इफ द कंपनी परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ शेअर्स कॅपिटल इन्क्रीज. आता मी ते सांगितलं फक्त इथं वाचून सांगतोय, कारण काही शब्द काही वेळेस वेगळे राहतात म्हणून सांगतो. जसं कंपनी प्रॉफिट होईल तसं शेअर्सची किंमत वाढली जाईल. पण इथे एक महत्त्वाचं मला काय सांगायचंय, ते द प्राइस ऑफ शेअर्स गोज अप ॲज अ रिझल्ट कंपनी गिव गुड डिविडंड. हाँ, जेव्हा मार्केटमध्ये कंपनी चांगली राहील ना त्या कंपनी काय करते, गुड डिविडंड म्हणजे चांगल्या प्रतीचा तुम्हाला डिविडंड देते, ज्याच्यामुळे तुम्हाला पण आपण ते शेअर्स घेतलेले समाधान राहतात. आणि अजून एक, फॉर शेअर होल्डर द डिविडंड इन्कम इज टॅक्स फ्री. टॅक्स फ्री म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट टक्केवारीची बरं का, तो डिविडंड टॅक्स फ्री असतो, त्याच्यावर टॅक्स लागत नाही. पण हे जुनं पुस्तक आहे, परत एकदा सांगतो हे जुनं पुस्तक आहे, आता थोड्याफार बदल झालेले आहे पण तुम्हाला त्याचा काही विचार करायची गरज नाही, कारण तुम्ही यानुसार शिकणार आहे. पण आत्ताच त्याच्यावरचे निर्बंध काही काही वाढवतात काही काही कमी पण होतात हे पण लक्षात ठेवा. तर ही होती त्याची माहिती. अजून एक म्हणजे सेबी, सेबीची माहिती राहिली ते एकदा सांगतो. सेबी, आता सेबीची वेबसाईट जर तुम्ही गेली, आता सेबी च्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला तिथं NSE BSE याचं तुम्हाला हे दिसत म्हणजे भाग दिसते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकच कंपनी अशी पण राहते का जी NSE मध्ये पण राहते जी BSE पण मध्ये पण राहते, नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये पण तिचं ट्रेडिंग चालू राहतं आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा त्याचं ट्रेडिंग चालू राहतं असं पण तुम्हाला तिथं दिसेल. ते फक्त तिथं माहिती म्हणून आहे का तुम्ही तिथं जाऊन ते चेक करू शकता. आता एवढी मी माहिती सांगितली, आता एक उदाहरण पाहू आपण, जे उदाहरण आपल्याला काय फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू नुसार पाहायचं आहे आपण पाहू काय काय. पण पहिले त्याच्या आधी एक मी दिली तो त्याचा अर्थ काय, एक पुस्तक मग असेल ते त्याचा अर्थ पुढच्या उदाहरणाला काम. MV इज ग्रेटर दॅन FP, द शेअर इज ॲट प्रीमियम, याचा अर्थ काय का, म्हणजे त्या अर्थानुसार तुम्हाला हे लक्षात द शेअर इज ॲट प्रीमियम, प्रीमियम शेअर्स म्हणतात त्याला. केव्हा, जेव्हा मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू सर साधा इशू आहे, 10 रुपयाचा तुमचं फेस व्हॅल्यू आहे आणि मार्केट व्हॅल्यू 9 रुपये झाली तर तुम्ही तोट्यात एक प्रकारे ना, त्या कंपनीची काय व्हॅल्यू राहिली का, मार्केट व्हॅल्यू पेक्षा तुम्ही कमी झालेली, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीची पत चांगली नाही असं वाटतो. आणि जर फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किंमत आहे, 10 रुपये फेस व्हॅल्यू 12 रुपये 50 रुपये 100 रुपये याचा अर्थ तुम्ही प्रॉफिट मध्ये असं त्याचा अर्थ होतो. त्याला काय म्हणतात, शेअरिज प्रीमियम. नंबर टू मार्केट व्हॅल्यू, MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू, FP म्हणजे फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, आता दोन्ही सारखेच. देन आता याचा पण अर्थ काय होतो, देन शेअर इज ऍट पर, शेअर इज ऍट पर म्हणजे काय, जेवढी मार्केट व्हॅल्यू तेवढी फेस व्हॅल्यू,
म्हणजे तुम्ही ना नफ्याने ना तोट्याने समान याच्यात तुम्ही असाल. पण तिसरं आता काय झालं बघा, तिसरं पहिले मार्केट व्हॅल्यू जास्त, आता मार्केट व्हॅल्यू इक्वल, आणि तिसरं काय राहील, एम व्ही इज लेस दॅन एफ व्ही. मार्केट व्हॅल्यू जास्त असणं कधी पण चांगलं, प्रीमियम असणं कधी पण चांगलं असणार, पण आता एम मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू. द देन देन द शेअर इज ॲट डिस्काउंट, इज ॲट डिस्काउंट म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मध्ये तो शेअर मिळतोय असा अर्थ होतो. डिस्काउंट म्हणजे काय, आता विचार करा, फेस व्हॅल्यू 10 रुपये, 10 पेक्षा तुम्हाला का कमी तर मिळणार नाही, पण आता मार्केटच कमी झालेलं आहे त्या कंपनीचं, त्या कंपनीचं मार्केटच कमी झालेलं आहे ऑलरेडी, एवढं कमी झालेलं तर फेस व्हॅल्यू कमी झालेलं मार्केट व्हॅल्यू. म्हणजे जर 10 रुपयाचा शेअर तुम्हाला 8 रुपयाला मिळतो, याचा अर्थ काय होतो, तुम्हाला 2 रुपये डिस्काउंट मिळतोय ना, विवाद मिळतोय म्हणजे हाताचा येते. मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्येच आहे, आणि प्रीमियम या लेवल आहे. मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सारखीच आहे, तर तुम्हाला काय सारखंच आहे, किमतीमध्ये काहीच बदल नसलं सेम. आणि मार्केट व्हॅल्यू जर लहान असली तर समजायचं, सध्या जर मार्केट व्हॅल्यू शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू पेक्षा कमी, यासाठी तुम्हाला डिस्काउंट मिळतं घेऊन टाका, तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर. हा भाग पहिल्या लक्षात ठेवा. आता इथपर्यंत तसं पाहिलं तर आता पुढचा जो टॉपिक आहे त्याचं उदाहरण घेऊन सांगण्यापर्यंत एक तासाच्या पुढे जाईल वेळ. हां, उदाहरण सांगायचं म्हणजे वेळ जास्त लागेल, आज इथपर्यंतच बात झालं, पुढच्या तासाला याचे उदाहरणं पण आहे, आणि लगेच पुढचा ब्रोकरेज पण भाग आहे, मग दोन्ही भाग होऊन जातील. कारण मी जेव्हा याचा डिस्काउंट किंवा याचं हे काढाल फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड, त्याचाच अर्थ पुढं तुम्हाला ब्रोकरेजनुसार पण सांगावं लागणार आहे. मग आजच्या भागापर्यंत इथपर्यंतच, हा आजच्या भागापर्यंत इथपर्यंतच, कारण ते उदाहरण मी पाहिले पण त्या उदाहरणाला वेळ लागेल एवढं समजून सांगेपर्यंत. तर आजच्या टॉपिकवर तर आता तुम्हाला समजलं असेल काय काय भाग पाहिजे. मी पहिले शेअर मार्केटचं सांगितलं, एकदा परत सांगून देतो, कोणतीही कंपनी स्थापन करताना त्याला भांडवलाची गरज असते, भांडवल असल्याशिवाय ती कंपनी स्थापन होऊ शकत. आणि सर उद्या लाईव्ह लेक्चर आहे का, उद्या गणपती बसणार आहे ना, मला पण हा विचार मगच आला होता का घ्यावा का नाही, विचार करतो असेल तर सांगा, कारण आता पाहू ऍन्युअल्स काय. तर ठीक आहे, तर कोणती पण कंपनी जेव्हा काय करते स्थापन करायची त्याला तर पैसे खूप लागतात, खूप पैसा लागतात. जसं मी आता माझ्यावरून थोडं सांगतो बरं का, थोडं म्हणजे ओके नाही घेणार होता, ठीक आहे माझ्यावरून थोडं सांगतो. समजा असं विचार करायचं कंपनीचं पाहा, कंपनीला एखादी ग्लॅन्स आहे, कंपनी नाव झालेलं आहे, सर्व झालेलं आहे, तिच्यावर विश्वास लोक ठेवतात, आमच्यावर विश्वास कमी ठेवतात, तिच्यावर मात्र विश्वास ठेवतो, ती परकी असली आपण जवळच्या स्वतःला. आणि ती कंपनीने सांगितलं मग सांगितलं तसं 1500 रुपयाचा एक शेअर, समजा 300 शेअर घेतो आणि 1500, तर कोटीच्या कोटी रुपये त्यांची जमा होती. आणि नंतर त्यांनी ती कंपनी स्थापन केली, आणि नंतर उत्पादन चालू केलं, 1 वर्षामध्ये सर्व झालं, नंतर प्रॉफिट झाला, नंतर डिव्हिडंड मिळणार, म्हणजे आत्ता तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर लगेच. मी हेच म्हटलं फक्त, काय म्हटलं, अरे आपल्याला पण आहे ना क्लास चालू ठेवायचा आहे, आणि 1000-2000 रुपये ॲडव्हान्स द्या, विश्वास कोणीच ठेवत नाही का, आम्ही विश्वासाला पात्र नसतो असं नसतो बा, पण तरी ठेवत नाही. पण कंपन्या ज्या आहे म्हणजे त्या कंपन्यांनी आपल्यापेक्षा किती नाव कमवलं ना, आता याचा अर्थ जर आम्ही म्हटलं तर भरपूर गोष्टी तिथं पाहिलं जात नाही, शिकवलं तर क्लासेस बंद केला तर होणार तर नाही माहिती आमचं पण त्याच्यावर, पण विश्वास. मग ह्या कंपन्या सर्व विश्वासावर चालतात, ह्या कंपन्या ज्या इन्फोसिस सारखी कंपनी, नारायण मूर्तीची कंपनी इन्फोसिस ऐकलं असाल तुम्ही, तुम्ही काही काही कंपन्यांचे नाव आहे ना तुमच्या आजूबाजूलाच, तुम्ही ते पाहत नाही, आणि त्या कंपन्यांचे मालक पण याचा शोध लावत राहा. जसं सुनील मित्तल म्हणून आहे, ऐकलं असाल तुम्ही, मोठं नाव आहे, अशा भरपूर कंपन्या आहेत ज्या आहे ना त्यांचे उद्योजक पा, त्यांचे जे काय म्हणतो आपण स्थापन कोणी केले ते पा झाला, त्याच्याबद्दल तुला प्रेरणा येईल अशा पण काही गोष्टी. जसं भरपूर उदाहरणं आहे का, जे जर सुनील मित्तल तर माहीत असं विमल एअरलाइन्सची कंपनी, विमल जर म्हटलं कपड्यांच्या उद्योगामध्ये,
रिलायन्स एका औषध क्षेत्रात नाही, आता तर रिलायन्सने पहा औषधाची कंपनी ती नेटमेंट्स ती पण विकत घेतली 600 का 600 कोटीला. म्हणजे पहा म्हणजे ह्या काय करतात, दुसऱ्या कंपनीने विकत घेतात, दुसऱ्या कंपनी छोट्या छोट्या कंपनी प्रॉफिट करायला लागल्या का त्यांना विकत घेतात आणि त्यांना माल पुरवतात किंवा त्यांचा माल यांच्या नावाने विकतात. अशा भरपूर कंपन्या आहेत, त्याची माहिती पण तुम्ही गोळा करा, एक माहिती म्हणून जनरल नॉलेज म्हणून तुमचं नॉलेज वाढा आणि त्यांचे काही लेख पण वाचा, त्यांचे व्हिडिओ पण पहा का ते कशा कशापर्यंत पोहोचले, त्याच्यापासून तुम्हाला पण प्रेरणा मिळाल. अभ्यास तुम्ही समजा आता करत नसेल ना तर ते ऐकून सुद्धा तुम्ही अभ्यासाल, अशा भरपूर गोष्टी राहतात, छोट्या छोट्या गोष्टी राहतात का ज्या तुम्ही करायला पाहिजे. अजून पण सक्की चालू आहे प्रकारे, तर हे करा. युट्यूबवर भरपूर चांगले चांगले उद्योजकांचे व्हिडिओ राहतात, ते पहा, खरंच पहा, एक्स्ट्रा म्हणून पहा. आज शेअर मार्केटबद्दल आपण सांगितलं, ठीक आहे, पुढच्या तासाला, उद्या तर तास नाही, उद्या गणेश चतुर्थी आहे, गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती तुम्हाला सद्बुद्धी देऊ, चांगलं वागावं, चांगलं वाचावं, चांगलं राहावं, चांगले विचार तुमच्याकडं असावे अशी मी मनोकामना करतो. आणि धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्री. उद्या सुट्टी, हा उद्या सुट्टी, उद्या सुट्टी, अशा सुट्ट्या चालू आहे, एक तास आहे तुमची सुट्टी उडती जास काय पहा, असं म्हणतात का सुट्टी द्या. बरं ठीक आहे, उद्या काही क्लास नाही आहे, आपण वाटलंच इतर दिवशी पण मला आता चालूच करायचे, खूप दिवस झाले मध्ये चालू केले नाही आहे, आता इतर दिवशी पण मी चालू करणार आहे. ठीक आहे, गुड नाईट, शुभरात्री. हॅपी गणेश चतुर्थी.